नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्नसंच घेऊन आलोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. यामध्ये GK चे तसेच चालू घडीचे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत, जे लेटेस्ट असणार आहेत आणि अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रश्नांची माहिती मिळून जाईल. व्हिडिओला लाईक देखील तसेच करायचे आहे. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतात? पोलीस भरतीमध्ये पडलेला प्रश्न आहे 2023 ला. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती, पर्याय अ, राष्ट्रपती हे करत असतात. आता राष्ट्रपती सध्या कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. कितव्या आहेत? तर 15व्या आहेत. प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो, कितव्या? तर 15व्या आहेत. कोण आहे सध्या राष्ट्रपती? द्रौपदी मुर्मू आहेत. आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारताच्या पहिल्या महिला आदिवासी महिला राष्ट्रपती कोण? भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर द्रौपदी मुर्मू हे योग्य उत्तर असणार आहे. आता प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाबाबत. आता भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर DY चंद्रचूड हे भारताचे सध्याचे मुख्य न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे. आता ते कितवे आहेत? तर ते आहेत 50वे. कितवे आणि कोण अशा दोन प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, तर ते कितवे आणि कोण आहेत हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे. राष्ट्रपती कितवे आहेत? तर 15वे आहेत. द्रौपदी मुर्मू सरन्यायाधीश आहेत 50वे. आता इथे पर्याय दिसतं ब, गृहमंत्री. आता भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शहा आहेत. संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह. अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन. आणि पंतप्रधान सध्या कितव्यांदा बनलेले आहेत? तर बघा, तिसऱ्यांदा. हा तिसरा टर्म आहे त्यांचा. आणि कोण बनलेले आहेत? तर नरेंद्र मोदी. आता दुसरा प्रश्न पाहूया, भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? आता नुकतंच भारतामध्ये 18व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये सर्वाधिक हे जागा आहे बघा NDA ने जिंकले आहेत. NDA ने जिंकलेले आहेत ते किती? तर 292. त्यानंतर इंडियाने जिंकलेले आहेत 232. जर एका पक्षाचा विचार केला तर सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या BJP ने 240. आणि दुसऱ्या क्रमांकावर होते काँग्रेस, त्याने किती जिंकले होते? तर 99 जागा. जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या 30, आणि महायुतीने जिंकल्या होत्या 17. ही जी काही एक जागा होती ती इतरला मिळाली होती. आता महाराष्ट्रामध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहे? तर 48. 48 पैकी 30 जागा महाविकास आघाडी आणि 17 जागा महायुतीला मिळाल्या होत्या, एक जागा इतरला मिळाली होती. जर सर्वाधिक एका पक्षाचा विचार केला तर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्या किती? तर 13 जागा मिळाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये. हे झालं रिव्हिजन म्हणून. आता प्रश्न लोकसभेबाबत होता तर महत्त्वाची रिव्हिजन आपण याद्वारे केलेली आहे. आता सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ कोणत्या राज्यात आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ आहेत. किती आहेत? तर 80 आहेत. महाराष्ट्रामध्ये किती आहेत? तर 48. आता प्रश्न इथे काय आहे, सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? तर बघा, पर्याय ब उत्तर असेल आपलं मलकाजगिरी तेलंगणा. मलकाजगिरी तेलंगणा हा भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका देखील पार पडणार आहेत. तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा किती आहेत? तर 288 जागा आहेत. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 कोणत्या ठिकाणी पार पडले? IMP चा टॉपिक आहे बघा. परीक्षेमध्ये हा रिपीट होणारा प्रश्न आहे. कोठे पार पडले, कोण अध्यक्ष होते आणि कितवे होते, असे तीन प्रकारचे प्रश्न आपल्याला यामध्ये दिसून येतात. तर कितवे आहे? तर 97वे आहे. आता प्रश्न काय आहे, कोणत्या ठिकाणी पार पडले? तर यासाठी आपल्याला 95, 96 आणि 97 हे सर्व लक्षात ठेवायचे आहेत. आता 95 प्रश्न आहे, तर 95 पार पडले होते पर्याय ड, अमळनेर. जळगाव या ठिकाणी, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी
97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 चे पार पडले होते. आता अध्यक्ष कोण होते तर रवींद्र शोभणे. रवींद्र शोभणे हे अध्यक्ष होते. आता यांनाच नुकतंच एक पुरस्कार देखील मिळाला होता. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला होता, तर रवींद्र शोभणे यांना तो प्रदान करण्यात आला होता. तर ते कोण होते तर 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे काही अमळनेर या ठिकाणी पार पडले तर त्याचे ते अध्यक्ष होते. आता 96 कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर वर्धा या ठिकाणी पार पडले होते. त्याचे अध्यक्ष कोण होते तर नरेंद्र चप्पलगावकर. नरेंद्र चप्पलगावकर हे 96 वर्धा या ठिकाणी पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. उदगीर या ठिकाणी कितवे पार पडले होते तर 95. भारत सासणे त्याचे अध्यक्ष होते. कोण? भारत सासणे हे उदगीर या ठिकाणी पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्ष होते. आता पहिले कोणत्या ठिकाणी पार पडले होते, प्रश्न 97 आहे. पहिले विचारू आपण पहिले कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर पुणे या ठिकाणी हिराबागेत. पुणे या ठिकाणच्या हिराबागेत पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पार पडले होते. आता अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती रानड हे पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. कोणत्या वर्षी पार पडले पहिले तर 1878 साली पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथील हिराबागेत भरले होते आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे. पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊया. 96 पार पडले होते वर्धा या ठिकाणी, ज्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चप्पलगावकर. 97 पार पडले अमळनेर या ठिकाणी, त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे आणि यांनाच विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात आले होते. उदगीर या ठिकाणी कितवे पार पडले तर 95, त्याचे अध्यक्ष होते भारत सासणे. चौथा प्रश्न विचारला आहे, 2023 जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते, तर पर्याय जयपूर. जयपूर कोणत्या राज्यातील शहर आहे तर राजस्थान. राजस्थानमधील ते शहर आहे आणि याच ठिकाणी 2023 जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन हे करण्यात आले होते. पाचवा प्रश्न आहे, 1 मे 1960 साली कोणत्या राज्याची निर्मिती झाली होती. पर्यायट आपल्याला माहिती असेल महाराष्ट्र, तर आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली होती 1 मे 1960 साली. आता त्यावेळी महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती होते तर 26 जिल्हे होते. जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला तर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती होते तर 26 जिल्हे होते. ती संख्या वाढून आता किती झाली आहे तर 36 झाले आहे. यामध्ये एक प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कोणता. आता सर्वात तरुण जिल्हा म्हणजे कोणता तर बघा पालघर. पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा आहे. आता तरुण का म्हटले जाते तर बघा, जो काही सर्वात शेवटी निर्माण झालेला असतो त्याला तरुण म्हटले जाते. प्रश्न विचारला होता 2023 भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते, तरुण राज्य कोणते असा प्रश्न विचारला होता. तर त्याचं योग्य उत्तर होतं तेलंगणा. तेलंगणा हे भारतातील सर्वात तरुण राज्य आहे. तसेच रिलेटेड प्रश्न आपण इथे जिल्ह्यावर विचारला तर महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कुठला तर पालघर. पालघर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. राज्याचा विचार केला तर तेलंगणा. आता पालघरचे विभाजन कोणत्या जिल्ह्यातून झाले होते तर बघा ठाणे. ठाणे या जिल्ह्यातून पालघरचे विभाजन झाले होते आणि 2014 पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाला होता. स्थापना विचारली महाराष्ट्राची 1 मे 1960. सहावा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते. तर पर्याय ब वाहन. भारतातील वाहन या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते. पुढचा सातवा प्रश्न आहे, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे. तर पर्याय ड दक्षिण कोरिया. नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश आहे दक्षिण कोरिया. आता प्रश्न आहे, नाटो
तर नाटोची स्थापना झाली होती 1949 साली, ज्याचे मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी. कुठे आहे तर ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी. ज्या काही महत्त्वाच्या संघटना आहेत बघा, त्यांचे मुख्यालय आणि त्यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली असं आहे यावर देखील प्रश्न विचारले जातात. तर महत्त्वाच्या ज्या काही संस्था आहेत त्यांची स्थापना आणि त्यांचे मुख्यालय आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जसे WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, WHO, तर यांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर हेग नेदरलँड या ठिकाणी. अशा ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत बघा, त्यांचे मुख्यालय आणि स्थापना तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ह्या देखील परीक्षेमध्ये विचारल्या जातात. इथे नाटोचा फुल फॉर्म देखील आपण पाहूया. तर नाटोचा फुल फॉर्म काय आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असा नाटोचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर आठवा प्रश्न विचारलाय, भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले. प्रश्न विचारलाय भारताचे पहिले CDS. आता भारताचे पहिले CDS कोण होते तर जनरल बिपिन रावत. यांचा हेलिकॉप्टर अपघातात बघा मृत्यू झाला होता आणि हे भारताचे पहिले CDS होते. आता सध्या कोण आहे तर अनिल चौहान. ते किती आहेत तर दुसरे आहेत. भारताचे सध्याचे CDS कोण आहेत तर अनिल चौहान. अनिल चौहान हे भारताचे सध्याचे दुसरे CDS आहेत. आता प्रश्न काय विचारलाय, भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले असा प्रश्न आहे. तर पर्याय ड, डेहराडून उत्तराखंड. डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. आता इथे प्रश्नामध्ये पर्याय अ दिसतो विजयवाडा आंध्र प्रदेश. तर विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 206 फूट उंच पुतळ्याचे अनावरण विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी करण्यात आले. आणि हाच बघा जगातील सर्वात उंच पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. त्यानंतर रत्नागिरी महाराष्ट्र. आता रत्नागिरी महाराष्ट्र या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यांची मूर्ती आहे बघा 56 फूट. नवा प्रश्न विचारलाय, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत. तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल पहा आहेत बघा पर्याय ब रमेश बैस हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. नितीन करीर कोण आहेत तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. बिरेंद्र सराफ आहेत बघा महाराष्ट्राचे महाधिवक्ता. आणि UPS मदान म्हणजेच उर्विंदर पालसिंग मदान हे महाराष्ट्राचे कोण आहेत तर मुख्य निवडणूक आयुक्त आहेत महाराष्ट्राचे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त विचारलं तर राजीव कुमार हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा 10वा प्रश्न आहे, भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान कोणते आहे. तर पर्याय ड FWD 200B हे भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान आहे. 11वा प्रश्न आहे, भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय कोठे स्थापन झाले. तर पर्याय क दिल्ली. भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी स्थापन झाले. 12वा प्रश्न आहे, हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे. तर पर्याय ब महर्षी धोंडो केशव कर्वे. तर हिमालयाची सावली आता कोणी लिहिले आहे हे देखील प्रश्नामध्येच कव्हर केलेले आहे. तर ते लिहिलेले बघा कानेटकर यांनी ते लिहिलेले आहे. आणि ते कोणाच्या जीवनावर आधारित आहे असे प्रश्न विचारले आहे. तर पर्याय ब महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या त्या जीवनावर आधारित आहे. 13वा प्रश्न आहे, राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात. तर पर्याय ड राष्ट्रपती कोण आहे तर द्रौपदी मुर्मू. मगाशीच आपण पाहिलेले आहे. तर राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती हे करत असतात.
14 प्रश्न आहे, पंढरपूर येथे चोकामेळा धर्मशाला खालीलपैकी कोणी बांधले? तर पर्याय अ संत गाडगेबाबा। संत गाडगेबाबा यांनी 1920 मध्ये पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा ही बांधली। कोणी? तर संत गाडगेबाबा यांनी। आता यांचे पूर्ण नाव विचारले जाते, आता हे टोपण नाव आहे, तर पूर्ण नाव काय आहे त्यांचे? तर डेबूजी झिंगराजी जानोरकर। डेबूजी झिंगराजी जानोरकर असे त्यांचे पूर्ण नाव आहे। कोणाचे? तर संत गाडगेबाबा यांचे। यांनी चोखामेळा धर्मशाळा ही 1920 साली बांधली होती। आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो, पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे। बघा, पंढरपूर हे तीर्थक्षेत्र। आळंदी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे। त्यानंतर शिर्डी जर विचारलं तर शिर्डी आहे अहमदनगर, ज्याचे नामांतर झालेले बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे त्याचे नामांतरण झालेले आहे, आणि याच जिल्ह्यात आहे शिर्डी हे तीर्थक्षेत्र। 15 प्रश्न आहे, रविकुमार दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय ड कुस्ती। रविकुमार दहिया हे नाव बघा कुस्तीपटू म्हणून संबंधित आहे। त्यानंतरचा 16 प्रश्न आहे, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? तर योग्य उत्तर आहे SMPT। तर ईमेल प्रणालीचे कार्य हे SMPT या प्रोटोकॉलने होते। तर पूर्ण काय नाव आहे त्याचं? तर SMPTचे तर सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल। सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल असे SMPTचे फुल फॉर्म आहे। त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, ICC महिला 2020 विश्वकप 2024 कोणत्या देशात पार पडला? तर बांगलादेश या देशामध्ये तो पार पडला। आता तो कोणी जिंकला तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 प्रश्न जीकेचे तसे चालवण्याचे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत। तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून सांगायचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।